आम्ही पोयता गेले 3-4 वर्षा मदी जे लोकांनी फाइल्स घातल्यो आहा जे घरा बंगल्या खातीर घरा खातीर जे फाइल्स घातल्यो आम्ही बिल्डिंगे विचारना पण बंगल्या आणि घरा खातीर जे फाइल घातल्या 2-2 वर्षा 2.5 वर्षा आज पेंडिंग आहा देवीकडे तर किद्या पेंडिंग दौरता म्हणजे खंय तरी तेंगे किती तरी तेंगे मिसकॅल्क्युलेशन जाता आणि ते सगळे पेंडिंग दौरता आणि त्याका लागून आम्ही एक चित्ता की आम्ही पयर उलयले मिटींगे डिस्कशन झाले आता फुडले अजेंडा हांव हाडूं सोदतां आणि हांकां खंय तरी हे नेव्ही जागो नेव्ही तेंगे लॉज पळय आहा त्या लॉज प्रमाणे तेंकां खंय खंयची कंडिशन ते हाडूं शकता तोवूय आमकां कळपा जाय कायद्यानुसार कित्याक जितले पळय MS कॉलेजी कडेन घरां जाल्यां ती आतां घरां जाल्लीं आसा न्हू कितें तेन्ना तेंकां तें कांय लागलें ना आतां 4 किलोमिटर्स तें रेडियसाचे आमकां सगळ्या ते हे जे कन्स्ट्रक्शन आहा ते सगळे हॅम्पर करून दवरल्या ताका ते NOC दिना ते हाडून दवरता जे लोकल आहा ते खंय वयता कलेक्टराक जर सनाद हाडूं गेल्यार थंय तेंकां आडयता पण जो पर्यंत नेव्ही दिना तो पर्यंत कलेक्टर दिना आयज ही परिस्थिती आहा आनी ताका लागून म्हाका अशें दिसता की आमी डिस्कशन करून फायनल करून आतां आमी ते स्टेजीचेर गेले जर कोणी कोर्टांत वयता ताका सपोर्टीव आमी दितले एज अ पंचायत आमी सपोर्ट करता ताका मुखार कोर्टांत वचपाक आनी आमी पार्टी जावंक शकता ते हितून नाजाल्यार इंडिविज्युअल आमी वचूं शकतले हे तरेन आमी तेजेर डिस्कशन करता आनी ते प्रमाणे फुडली स्टेप घेता कित्याक आयज जर एअरपोर्ट आहा तुमी झोनींग जर घालता झोनींग मार्क करता जाल्यार तुमी स्पेसिफीक थंय डिमार्केशन करा आनी स्पेसिफीक ते हेजेर तुमी घालून दिया आमकां कितले बाबा तुमकां कितले हायट सुद्दां रिस्ट्रिक्टेड आहा कितले काडूं शकता कितले बिल्डींग आतां तेणी दिल्ले आहा ते प्रमाणे सकयल विलेजी 110 पर्यंत बिल्डींग बांदूं शकता म्हणजे विलेजी 110 ब्लू मारलो तेणी 110 बिल्डींग बांदूं शकता सो हें कितें कोण दिता एअरपोर्टार तेणी तेंगे बिल्डींग 10 फ्लोर बिल्डींग आहा त्यो खंयच्यो ते खंयच्या कायद्याचे तेणी बांदल्यो 10 मिटर जर तुमी लांब जर बिल्डींग बांदता एअरपोर्ट भितर जाल्यार त्यो कश्यो बांदल्यो भायर तुमी लोकांक आडयता तुमकां जाय तें तुमी करता तें गेलें ना सो ताका एकू ऑल्टरनेटीव आतां सुप्रीम कोर्ट सो सुप्रीम कोर्टान हांवें आयकलें PDA वचपाक तयारीचें आहा सपोज PDA जाय आमी सपोर्टीव म्हणून आमी थंय एंट्री मारता PDA हॅल्प करपाक कित्याक आमकां जाय हो इशू फूल एन्ड फायनल सेटल जाल्लो आयज आमी जर पयशी बॉम्बे एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट थंय तेणी नॉर्म्स घालून दिल्ले आहा खंय कितली हायट जातली कितले थंय ते नेव्ही जावं एअरपोर्ट ऑथॉरिटी इनवॉल्व जायना कित्याक आर्किटेक्टला खबर आहा बाबा इतले हायट पर्यंत आहा त्या हायटी प्रमाणे तें कन्स्ट्रक्शन दिता हांगा कितें हांचे पाड पडला हांगा हे कितें आडयता आमकां हांगा लोकांक कितें त्रास करता कित्याक एक आदोगादा बाबडो येवन येवन हांगसर पावटी मारता बींग अफ एडवोकेट तेगे फायल तेणें हाडून दवरल्या 2.5 वर्स जाली रिजन कांय ना अशें कितले जाणां फायली हाडून दवरल्या हेजे कित तरी जावपाक जाय हेजे खंय तरी सरकारान एक मूव करपाक जायो सरकारान हेजे एक्शन घेवपाक जाय आनी नाजाल्यार PDA बरोबर आयज आमी मुखार सरता आनी लोकां पासत आमी आमचे पासत न्हू लोकां पासत आमी जे प्लॅन बी हाडून दवरल्यात तेंचे पासत आमी कोर्टांत वचपाक तयार दवरता आमचे पंचायत बॉडीन जे डिसायड केल्ले आसा जे कोण कन्स्ट्रक्शन लायसन्स घेवपाक येता डॅवलपमेंट परमिशन ऑलरेडी घेतला खंयच्यान PDAतल्यान आनी PDAतल्यान एकदां डॅवलपमेंट परमिशन घेतले उपरांत पंचायतीन येता तो कन्स्ट्रक्शन लायसन्स घेवपाक आमकां कांय रायट ना तेंचे फायलो ऑब्स्ट्रक करून दवरपाचे आमची कितें ड्युटी आसा विदीन 30 डेज आमी ते इन्स्पेक्शन करपाचे आनी फायल कन्स्ट्रक्शन लायसन्साक अप्रूव करपाचे आनी दुसरें जे गोश्ट आसा ते कितें आसा आतां जे इशू चल्लेले आसा फ्लायींग झोन फनल झोन हे सगळे आतां जे बारीक मनीस आसा पळय जेन्ना तो प्लॉट घेवपाक वयता सब डिविजन प्लॅन आसा पळय सब डिविजन प्लॅना भितर फनल झोन आहा जाल्यार थंय एक मार्कींग आसपाक जाय बाबा कोण मनीस न्यू कोण मनीस प्लॉट घेवपाक वयता तर प्लॉटाचे वयर PDA जेन्ना पास करता पळय प्लॅन तेजे वयर सायडीन आसपाक जाय प्लॉटां हे 20 प्लॉटां आसा ते फनल झोनान आसा हे 50 प्लॉटां आसा ते फनल झोनान ना जो घेवपी मनीस आहा न्ही एक वर्सा नंतर रडपाचे पयली ताका पयलींच खबर आसा बाबा हो प्लॉट आपणाक फाल्यां फनल झोनाचें परमिशन लागतलें पयलींच तो वचून चवकशी करतलो बाबा फनल झोन आसा कितलो मिटर म्हाका घर बांदपाक मेळटलो ते प्रमाणे तो बँकांक वयतलो आनी उरलेले फॉर्मेलिटीज तो करतलो आतां जे आमचे युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट श्रीपाद नायक जी आसा तेंचे कडेन आमी पंचायत थ्रू एक रेजोल्युशन जाय जाल्यार रेजोल्युशन बी धाडूं शकता की रिक्वेस्ट करपा खातीर की जे डिफेन्साचे जे आसा पळय ते फनल झोन मान्य करता हांव फनल झोन आसपाकूच जाय पूण जे उरलेले जे फनल झोनीचे सायडीन आसा पळय तेंकां बी ते 4 किलोमिटर रेडियसा घालून तेंकां बी तुमी परमिशनाक धाडटा आनी जे नॉर्मल परमिशन आमचे कडेन जे येयल्ले आसा ते कोणे अप्लाय केल्ले पळय तेंकां जो टायमलायन जे बाउंड जे आसा विदीन 3 मंथ्स दिवपाचे ते हायकोर्टान सांगलेले आसा ते लास्ट ऑर्डरा भितर लास्ट इयर आतां कितले दीस लागता तेंकां 8 म्हयने
पहिले पहिले लागताले ते दोन दोन वर्ष लागताले एक परमिशन नेव्हीच्या एनओसी घेऊपा खाती इंस्ट्रक्शन लायसन्स. वाय एव्हरी टाइम अ सिंगल पर्सन हॅज टू गो टू द नेव्ही टू ऑब्टेन एन एनओसी इफ दे गिव अ कलर कोडिंग डायरेक्टली 3 किलोमीटर 2 किलोमीटर कलर वाईज वी ऑल्सो नो 3 किलोमीटर 5 मीटर्स हाईट अँड द अदर कलर कोडिंग इट इज 4 मीटर्स हाईट. सो दिस द जॉब ऑफ द गव्हर्नमेंट इज टू डू सिम्प्लिफाय द प्रोसिजर नॉट कॉम्प्लिकेट द प्रोसिजर. सो कॉमन मॅन ही टेक्स सो मच ऑफ लोन and so much of money is involved in that. He is taking loan from the neighbors, loan from the bank, and so much of pressure is there for a common man to construct one residential house. Even small multi-dwelling families, flats also, like four joint families are constructing four flats, five flats and above. Even those people have to approach the Navy for NOC. So all these things, when you simplify it, then only the panchayat will also be able to do it expeditiously, the construction license. Otherwise, they put the blame on the panchayat also that panchayat in file dhorun adkun dhavalla, 2 varshas alay, 1.5 varsh alay. Panchayat has no role in it. Panchayat duty is to give the construction license as fast as possible. Only restrictions which the Navy has put is hindering our issuance of construction license. I request the Union Minister of State to look into the matter and do the needful.